झी 24 तास एक पाऊल पुढे। आदेश बांदेकर आता नव्या रूपात आपल्या भेटीला येत आहेत। डिवायडेड हा नवा कोरा गेम शो घेऊन आदेश सज्ज झाले। कसा असेल हा शो, प्रेक्षकांसाठी काय घेऊन येईल हा शो, असे सगळे प्रश्न तुम्हाला पडलेत ना। चला तर वेळ न घालवता बोलूयात आदेश बांदेकरशी। काय म्हणतात हे लोक, मराठी माणूस करावी तिथे की करत नाही, खोटं ठरवूया यांना, दाखवूनच देऊया यांना। आदेश बांदेकर सध्या डिवायडेड डिवायडेड म्हणतात, आता हे डिवायडेड नक्की काय आहे हे आपण त्यांनाच विचारूया। सध्या डिवायडेड म्हणतात काय, नक्की डिवायडेड म्हणजे काय, डिवाइड काय करत आहे? नाही नाही, डिवायडेड हे फक्त कार्यक्रमाचं नाव आहे। या कार्यक्रमामध्ये डिवायडेड म्हणजे फक्त म्हणाल तर पैसे डिवाइड होणार आहेत, आनंद डिवाइड होणार आहे घरातल्या घरात, आणि त्यामुळे खूपच एक्साइटेड आहे मी स्वतः, कारण हा कार्यक्रम जो नवीन रियालिटी शो येतो आहे, जो शो ई टी व्ही मराठीवरती हा कार्यक्रम येणार आहे। एकी करण्याची जेव्हा वेळ येते ना तेव्हा तेव्हा याच मुद्द्यावर घेऊन येत आहोत एक नवा गेम डिवायडेड। मुळात ती संकल्पनाच मला इतकी आवडली, कारण खूप आव्हान आहे या संकल्पनेमध्ये। एक निवेदक म्हणून निवेदकाला खूप मोठं आव्हान आहे, आणि ते आव्हान असं आहे की विचार करा, तीन अनोळखी माणसं एका ठिकाणी येणार, तिघांना मिळून एकच प्रश्न विचारला जाणार, यापूर्वी ते तिघे एकमेकांना कधी भेटलेले नाहीत, अशी तीन माणसं एकत्र येणार आणि एका प्रश्नावर तिघांचं एकमत करून तिघे मिळून एक उत्तर देणार, जे उत्तर बरोबर की चूक हे तेव्हा ठरेल, आणि त्यानंतर जे पैसे आहेत ते परत शेवटी जे काही जिंकतील तिघे मिळून, ते जिंकलेले पैसे घेऊन जाताना सुद्धा तीन टप्प्यामध्ये त्यांनी विभागणी करायची आहे। आता हे असं आव्हान असताना मला असं वाटतं की याच्यातलं कौशल्य काय, टेन्शन काय असं जर वाटत असेल तर ते असं आहे की माणूस आहे, माणसाचे विविध म्हणजे माणसाच्या वृत्ती आहेत, माणसाच्या मनाचे वेगवेगळे कंगोरे आहेत, आणि हे सगळे बाहेर येणार आहेत। मी नऊ रस दिसणार आहेत थोडक्यात, कधी रौद्र रस दिसेल तर कधी शांत रस दिसेल, कधी कॉम्प्रोमाइज असेल, कधी सॅक्रिफाईज असेल, तर कधी कोणी कॉम्प्रोमाइज करणारच नाही, हे प्रत्येक त्या त्या व्यक्तीवरती अवलंबून आहे। त्यामुळे ह्या सगळ्यांना एकत्र घेऊन कुणाचीही मनं डिवाईड न करता तिघांना अत्यंत आनंदाने एक तीन परिवार भेटवून शेवटी परत त्यांना पाठवायचं आहे। मराठी माणूस म्हटलं म्हणजे हुशार, बाणेरा, हजर जबाबी, स्वतंत्र विचार, अन्याय सहन न करणारी, भाषेवर जाज्वल्य प्रेम करणार। ही तीन लोक, तीन जे स्पर्धक असणारे कंटेस्टंट कधीही एकमेकांना भेटलेले नाहीत, तुम्ही त्यांना भेटलेले नाहीत, त्यांच्याकडनं त्यांच्यात मिसळून त्यांच्यात एक होऊन तुम्हाला त्यांच्याकडनं सगळं करून घ्यायचं, हे कितपत मोठं आव्हान आहे। तेच तर मला नेहमी वाटतं ना की ते इतकं मोठं आव्हान आहे, कारण जिथे पैसा येतो तिथेच वाद होतात असं बऱ्याचदा दिसलेलं आहे, आणि ते आपल्या समोर उदाहरण आहे की याच्यामुळे कितीतरी घरं डिवाईड झालेली आहेत, पण इथे आपण कोणाचीही मनं डिवाईड न होऊ देता सगळ्यांना हसत हसत एक वेगळा विश्वास देऊन आपण परत पाठवणार, मला असं वाटतं की हेच मोठं आव्हान आहे। तीन माणसं एकत्र येणार, तिघांचं एकमत होणार, तिघे जिंकणार, हेही घडू शकतं। इंटरनॅशनल शो आहे किंवा इंटरनॅशनल फॉर्मॅट आहे पूर्णतः, तर त्याबद्दल तुमचं काय म्हणते किंवा त्याच्याबद्दल काय सांगाल थोडंसं? कसं आहे की मुळात हे कॉम्बिनेशन लागलेलं आहे की ई टी व्ही मराठी आणि इंटरनॅशनल फॉर्मॅट, आणि यापूर्वी वाव हा कार्यक्रम केला, डीएनए हा कार्यक्रम केला, हे दोन्ही कार्यक्रम इंटरनॅशनल फॉर्मॅटचे होते, पण आपल्याकडे भारतात येऊन ते वेगवेगळ्या भाषांमध्ये झाले होते। या बाबतीत पहिल्यांदा असं झालेलं आहे की हा कार्यक्रम इंटरनॅशनल फॉर्मॅट आहे, परदेशात वेगवेगळ्या देशात हा कार्यक्रम झालेला आहे, आणि आपल्याकडे हा कार्यक्रम पहिल्यांदा होतो आणि तो मराठीत होतो। या कार्यक्रमात आत्ता जर तुम्ही बघितलं तर सगळे पांढरे चेहरे म्हणजे सगळे फॉरेनर्स, युरोपियन्स हे सगळे आज इथे येऊन काम करतात, कारण प्रत्येक जण त्या फॉर्मॅटच्या बाबतीत ती मंडळी इतकी दक्ष आहेत की कुठे इकडे बदल होऊ नये, कुठे जाऊ नये, कारण त्यांनी केलेला तो फॉर्मॅट असल्यामुळे। मला असं वाटतं की असा फॉर्मॅट ज्या वेळेला येतो म्हणजे आपल्याकडच्या
संकल्पनेत आपण कमी पडतोय का? तर असं नाहीये. पण तिकडच्या या कार्यक्रमाचा आपण या ठिकाणी एक वेगळा वापर करणार. मी मुद्दाम सांगितलं की ही मंडळी इथे येऊन काम करते. असं म्हणेन की स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांनी डिवाइड अँड रूल आणलं आणि एक वेगळा इतिहास घडवायला निघाले होते. पण शेवटी आपल्या युनिटीमुळे आपण परत सगळं मिळवलं आणि त्यांना परत पाठवलं. एखाद्या मुद्द्यावरून एकीकरणाची जेव्हा वेळ येते ना तेव्हा तुम्ही जे म्हणालात की डिवायडेड करण्याचं एक चॅलेंज वेगळं आहे, तर ते चॅलेंज स्वीकारताना तुम्ही स्वतः काही विचार केला होता का की नाही मी हा का करतोय, किंवा जेव्हा चॅनल तुमच्याकडे आलं घेऊन की असा असा शो तुम्हाला करायचा आहे, तर त्यामागे तुमची काय धारणा होती किंवा काय कन्सेप्ट की त्याच्यावर थोडा अभ्यास करून का विचार करून मग तुम्ही निवडला? हो, मी म्हणजे कारण या कार्यक्रमाची गंमतच अशी मला दिसली की बऱ्याचदा ना आपण एखाद्या चित्रपटातला व्हिलन असतो ना तो एक चुकीचं पात्र म्हणूनच नेहमी बघत असतो की निगेटिव्ह कॅरेक्टर असतं, पण त्या निगेटिव्ह कॅरेक्टरमध्ये सुद्धा एक पॉझिटिव्ह हिरो दडलेला असतो असं मला नेहमी वाटतं की विलन आहे म्हणून हिरो आहे असं जेव्हा आपण म्हणतो ना तसंच आहे की याच्या नावामध्ये डिवायडेड आहे. पण या डिवायडेड नावा म्हटल्यानंतर म्हणजे नावं ऐकल्यावर प्रत्येकाला वाटतं अरे म्हणजे डिवाईड करणार, म्हणजे काहीतरी आता विभागणी करणार, भांडण होणार, वाद होणार, हे तर प्रत्येकाच्या घरातच होत आहे. आपल्या घरात सुद्धा हेच घडत असतं. पण शेवटी एक संध्याकाळी जेव्हा आपण कुठेतरी वळून बघतो तेव्हा लक्षात येतं की ते सगळं विसरलेलं असतं आणि परत आपण चुकाने दुसऱ्या दिवसाला सामोरे जात असतो. मला मुळात या कार्यक्रमातली हीच गंमत खूप आवडली की ह्याच्यात डिवायडेडमध्ये सुद्धा ना एक खूप वेगळा पॉझिटिव्हनेस दडलेला आहे जो आत्ता दिसताना अगदी 1% दिसत असेल 100% प्रमाणात लोकांच्या सामोरे येऊ असं मला वाटलं. घेऊन येत आहोत एक नवा गेम डिवायडेड. म्हणून मी म्हटलं ना की बऱ्याचशा गोष्टींमध्ये रिस्क असते, रिस्क घ्यायला बरेच जण तयार होत नाहीत, पण मला असं नेहमी वाटतं की रिस्क घेऊनच सगळ्या गोष्टी आपण करत असतो. आज खूप सुखकर झालेला आहे डिवायडेड कार्यक्रमाच्या वेळेला असं वाटलं की अरे आदेश होम मिनिस्टर सारखा तू हसत हसरा कार्यक्रम केला आहेस, सरळ कार्यक्रम केला आहेस, एकदम डिवायडेड सारख्या टायटलचा कार्यक्रम तू करायला कसं काय तयार झालास? तर मी म्हटलं की अरे कुठल्याही गोष्टीमध्ये फक्त निगेटिव्ह न बघता त्यातला सुद्धा जर पॉझिटिव्हनेस बघितला ना तर आपण त्या कार्यक्रमाला आणखी समर्थपणे सामोरे जाऊ शकू. हा कार्यक्रम खेळ आहे, हा कार्यक्रम निखळ मनोरंजनाचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमातून कोणाची तरी स्वप्न पूर्ण होणार आहे. बघा, या कार्यक्रमातूनच कदाचित पुढे असंही दृश्य दिसेल की दोघे बॅक एक पाऊल मागे गेले आहेत आणि तिसऱ्याला ज्याची कड किंवा निकड आहे त्याला भरभरून त्यांनी पुढे मदत केलेली आहे. या ज्या गोष्टी महाराष्ट्राच्या मनातल्या आहेत ह्या बऱ्याचदा खालीच राहिल्या आहेत, मागे राहिल्या आहेत, या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या अधोरेखित होतील असं मला वाटतं. भाषेवर जाज्वल्य प्रेम करा. पण तेच एखाद्या मुद्द्यावरून एकीकरणाची जेव्हा वेळ येते ना तेव्हा झी 24 तास एक पाऊल पुढे.